श्री स्वामी समंत फ्रेम, तुम्ही सर्व जन सेवा करता याबद्दल काही शंकाच नाहीये. तुम्ही सर्व स्वामी भक्त आहे त्यात काही शंकाच नाहीये. अशी सेवा अखंड स्वामींची चालू ठेवा, जेणेकरून पुढची पिढी, त्याची पुढची पिढी आणि त्याची पुढची पिढी ही स्वामींची सेवा करू शकेल. त्यातच आपल्या या पृथ्वीचं आणि आपलं कल्याण आहे. त्यानेच आपण तरुण जाऊ. जरी कुणी काही सांगितले यात काय आहे, त्यात काय आहे, त्याने काय होणार, याने काय होणार, तरी तुम्ही त्याकडे बिलकुलही लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे. तो फार मोठा आहे, अमर्याद आहे. त्याला पाहिला तशी सेवाही फार मोठीच करावी लागेल. त्याला पाहण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी दिव्यदृष्टी आपल्याजवळ बिलकुल नाही आहे, पण ती मिळवण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ती आहे. आपण जेवढी भक्ती करू तेवढी शक्ती आपल्यांनाही मिळेलच. त्याकरता अखंड नामस्मरण हेच पहिले साधन आहे. ज्याला तुम्ही आपली सुखदुःखे सांगता, दिवसाकाठी एकदा तरी स्वामीपुढे उभे राहून अनन्य भावाने त्यांना शरण जा, दिवस आनंदात जाईल आणि तुमची